महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यानच्या सीमाप्रश्नाला हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे बेळगावमध्ये कर्नाटक रक्षण वेदिके नामक एका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राची नंबर प्लेट असणाऱ्या काही ट्रक अडून त्यांच्यावर काळी शाई टाकण्यात आली, तर काही ट्रकवर दगडफेकही करण्यात आली आहे. बेळगाव हिरेबागवाडी टोलनाक्यावर हा प्रकार घडलाय. त्याचे राज्यात संतप्त पडसाद उमटलेत. पुण्यातील शिवसैनिकांनी कर्नाटकच्या बसवर काळी शाई आणि भगव्या रंग लावून जय महाराष्ट्र दिले. बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या दगडफेकीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कर्नाटकला इशाराही दिला आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती शांत होण्यासाठी प्रयत्न करावेत. येत्या 24 तासात ही स्थिती निवळली पाहिजे, अन्यथा कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यास जबाबदार असतील. बेळगावमधील लोकांना धीर देण्यासाठी माझ्यासह सगळ्यांना तेथे यावं लागेल. लोकांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो, तसं होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे, असं पवार यांनी म्हटलंय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून अभिवादन करण्यात येते. राज्यात सर्वत्र कार्यक्रमाचं आयोजन करून अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांसह अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय. दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. G20 परिषदेनिमित्त राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक सभागृहात G20 परिषदेसंदर्भात सूचना, चर्चा आणि धोरण ठरवण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीस मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर या 4 ठिकाणी G20 14 बैठका होणार आहेत. एक्झिट पोलच्या निष्कर्षात गुजरातमध्ये भाजपची सत्ता कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. तेथे प्रो इन्कम्बन्सीची लाट आहे आणि कर्नाटकच्या निवडणुकांमध्येही असेच निकाल लागतील, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी केला आहे. कर्नाटकातही सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जन्मत असून आम्ही 100% राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करू, असं त्यांनी म्हटलंय. कर्नाटकमध्ये 5 महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. कर्नाटकात भाजपने पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी 224 सदस्यीय विधानसभेत किमान 150 जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलंय. काँग्रेसची भारत जोडो यात्रा राजस्थानच्या झालावाडमधून जात असताना भाजप खासदार दुष्यंत सिंह यांच्या कार्यालयाच्या छतावर काही भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी यावेळी मोदी मोदीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली, त्यावर राहुल गांधी यांनी या भाजप कार्यकर्त्यांना चक्क फ्लाइंग किस केले. राहुल गांधींनी फ्लाइंग किस देताच भाजप कार्यकर्ते हसू लागले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. देशभरातील सगळ्याच प्रमुख वाहिन्यांनी काल घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला मोठ्या बहुमताने सत्ता मिळण्याचे संकेत दिल्याने गुजरात प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या गोटात उत्साहात संचारला असून राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी या पक्षाने आता आत्मविश्वासाने तयारी सुरू केली आहे. गुजरातची मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. इंडोनेशियामध्ये विवाहबाह्य लैंगिक संबंधांना आता कायदेशीर गुन्हा ठरवण्यात आला आहे. संसदेमध्ये या संदर्भात विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं. त्यासाठी इंडोनेशियाच्या दंडसंहितेमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. आज संसद सदस्यांनी या विधेयकाला एकमताने मंजुरी दिली. नव्या कायद्यानुसार विवाहबाह्य लैंगिक संबंधासाठी 1 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि विवाहबाह्य सहवासाला 6 महिन्यांच्या शिक्षेची तरतूद आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार हा वेडात मराठी वीर दौडले 7 या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अक्षयनं आज एक पोस्ट शेअर करून चित्रपटाबाबत माहिती दिली. आता नुकताच अक्षयनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये अक्षय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतोय. भारताचा यजमान बांगलादेश विरुद्ध उद्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना होतोय. पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारताचा 1 गडी राखून अविश्वसनीय पराभव केला होता. या सामन्यात भारतीय फलंदाजांना सरस कामगिरी करत मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे. पहिल्या सामन्यात लोकेश राहुलने फलंदाजीत चांगली कामगिरी केली, मात्र बदली यष्टीरक्षक म्हणून त्याने निराशा केली. त्याने मेहदी हसनचा सोपा झेल सोडला आणि त्यानेच बांगलादेशला विजय मिळवून दिला. या सामन्यात तरी अशा चुका टाळण्यात भारतीय संघ यशस्वी ठरेल का, याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे.